आशयात बेशुद्ध रुग्णाला डॉक्टरने केले मृत घोषित. विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. असं मानतात की डॉक्टर रोग्याला जीवदान देतात, मात्र विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरने दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या एका पेशंटला चक्क मृत घोषित केलं. विट्यातील अक्षय नावाचा तरुण अचानक बेशुद्ध पडला म्हणून त्याला विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र त्यावेळी रुग्णालयात एकही मेडिकल ऑफिसर हजर नव्हता. मेडिकल ऑफिसरला फोन करूनही पेशंटला चेक करण्यासाठी कोणीच फिरकलं नाही. पाऊण तासानंतर डॉक्टर बारशिंगे आले, मात्र तेही दारूच्या नशेत. त्यांनी पेशंटला चार फटके मारले. पेशंट प्रतिसाद देत नाही म्हटल्यानंतर पेशंटला सिव्हिलला घेऊन जायचा निर्णय झाला. मात्र विट्यातून शिरगावपर्यंत पोहोचेपर्यंतच डॉक्टर बारशिंगेने पेशंट मृत असल्याचे घोषित केले. इतकंच काय तर ॲम्ब्युलन्स परत विट्याला फिरवा असेही सांगितले. मात्र ॲम्ब्युलन्स चालकाने प्रसंगावधान राखत पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि उपचारानंतर काही तासातच पेशंट शुद्धीवर आला. विटा प्राथमिक आरोग्य केंद्रात साधं ग्लुकोमीटर सारखी उपकरणाची सुद्धा सोय नाही, त्यामुळे कोणतेही मेडिकल इमर्जन्सी आली की तर पेशंटला सांगली सिव्हिल किंवा खाजगी रुग्णालयाचा पर्याय शोधावा लागतो. त्यातच सरकारी सेवेत असलेले मेडिकल ऑफिसर स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे सरकारी रुग्णालयात जरी पेशंट आले तरी डॉक्टर साहेब मात्र खाजगी OPD-मध्येच असतात ही शोकांतिक आहे. आम्ही रुग्णालयात आणि पेशंटच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता त्यांच्या काहीशा अशा प्रतिक्रिया आहेत. हा पेशंट आहे परवा दिवशी रात्री शुक्रवारी 19 तारखेला ज्यावेळी 9:15 हा घरात चक्कर येऊन पडलेला होता, त्यावेळी आम्ही सरकारी हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय विटा येथे घेऊन गेलो. तिथं घेऊन गेल्यानंतर तिथल्या कंपाऊंडरने फाड म्हणून तिथे एक ब्रदर होता, त्याने चेक करून तिथल्या कोणी मेडिकल ऑफिसर असतील त्यांना फक्त फोन केलेला होता, तर त्याने चेक करून फक्त ट्रीटमेंट चालू केली. पण त्या ग्रामीण रुग्णालयात साधं ग्लुकोमीटरसुद्धा नाही आहे प्राथमिक तपासणीसाठी. दुसरी गोष्ट, अर्धा पाऊण तास तिथं पेशंट असताना एकही मेडिकल ऑफिसर तिथं जागेवर स्पॉटला आलेले नव्हते. त्याच जे हे होते म्हणजे ब्रदरनेच फक्त पेशंट पुढे रेफर केला, पूर्ण ट्रीटमेंट देऊन ब्रदरने पुढे पेशंट रेफर केला प्राथमिक उपचार करून. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 108 ॲम्ब्युलन्स आली, त्यात ॲम्ब्युलन्सवर असणारे मेडिकल ऑफिसर ते पूर्णपणे नशेत होते आणि त्यांनीसुद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट दिलेलं नाही आहे. त्यांनी पेशंट शिरगावमध्ये गेल्यानंतर डेथ डिक्लेअर केली आणि पेशंट माघारी घेऊन या म्हणून सांगितलं. पण ते त्या ज्या गाडीवर असणाऱ्या संतोष निकम म्हणून जो ड्रायव्हर होता त्यांनी पूर्ण डिसिजन घेऊन पेशंट पुढे सिव्हिलला शिफ्ट केल्यानंतर सिव्हिलमध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर काल सकाळी 20 तारखेला 10:00 पेशंट डिस्चार्ज झाला. पेशंट पूर्णपणे नॉर्मल, सर्व टेस्ट त्याच्या नॉर्मल आल्या. माझा मुलगा आहे, मी जो बेशुद्ध आवाज असताना मी सरकारी ग्रामीण रुग्णालयात त्यांना मी घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर त्यांनी कुठल्या ऑपरेशन त्यांनी काही यवची काही केली नाही आणि त्यांनी परत सांगितलं की तुम्ही सांगली शिवीला घेऊन जावा. आणि सांगली शिवीला मी गाडी 108 बसून आम्ही गेलो. ते बारशिंग डॉक्टर म्हणून होते, त्यांनी बेशुद्ध आपल्या दारूच्या निषेध त्याला 5 वेळा 5-6 फटके मारले कारण नसताना. मी म्हणलं का डॉक्टर मारताय, म्हणलं अजून तो बेशुद्ध आवाज आहे, म्हणलं तुम्ही मारू नका म्हणलं. तर मग आम्ही गाडी 108 म्हणून गेलो आणि शिरगावपर्यंत गेलो. त्यांनी डिक्लेअर केलं की एक्सपायर म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं आणि तुम्ही माघारी घेऊन जाऊन सांगितलं. मी म्हटलं माघारी नेला मी हा याच्यावर ते सांगली शिवीला घेऊन गेलो. सांगली शिवीला नेल्यानंतर त्यांनी अपशोष उपचार करून तो 2:30 दरम्यान तो शुद्धीवर आला. तर आमची एकच मागणं आहे की त्याच्यावर कायदेशीर डॉक्टरवर कारवाई व्हावी. ॲम्ब्युलन्समध्ये झालं तो प्रकार. मेन विषय काय आहे की त्यावेळी आपल्या इथं पहिली गोष्ट ग्लुकोमीटर आहे. दुसरा विषय असा की त्या दिवशी जे कोण हे होते MO होते तुमची ते आपण अर्धा पाऊण तास होतो इथं ऑपरेटर, तर अर्ध्या पाऊण तासात तुमचे MO कोण आले? त्या दिवशी ड्युटीवर कोण होतं किंवा काही आमचे काही आम्हाला महत्वाचं नाही आहे. ओके ओके. पण महत्वाचं विषयी MO कोण आलेच नाही. ओके. तर MO ने तुम्हाला काही ट्रीटमेंट करा म्हणून काही सजेस्ट केलं? हा जे आहे त्यांनी केलं, जे त्यांनी सांगितलं ते केलं. म्हणजे का MO कधी येतात का? रेग्युलर येतातच का? येतच नाही कधी? नाही येतात ना. MO येतच असं समजा किती वेळा ड्युटीच्या आवर्समध्ये किती वेळा येतात? MO आता OPD ला तर इथं रेग्युलरली असतात आपल्याकडे. म्हणजे
सकाळी पिढी लास नाही, महत्वाचं नाही आहे, पण रात्री तो इमर्जन्सी होती, त्या दिवशी इमर्जन्सी होती, पूर्ण पेशंट कॉन्शियस नव्हता, त्यावेळी एमोला तुम्ही फोन केला असंच पेशंटला, म्हणल्यानंतर एमोनी ऍटलीस्ट कुठेही असलं विटत असताना ते 10-15 मिनिटात ड्युटीवर आहेत, म्हणजे त्यांनी ऑटो विटा जाणार चुकीचं आहे, तर ते 10-15 मिनिटात ते इथं आले का बाहेर यायला पाहिजे ना त्यांनी, हे त्यांचं काम आहे का नाही। हा महत्वाचा विषय हाच आहे की असंच प्रत्येक पेशंटच्या बाबतीत होतं का कधी तर होतं, ते तर आता नाही सांगता आम्ही, म्हणजे आमच्या ड्युटी वेळ आहे तसा, म्हणजे मोहितच फोन केल्याच्यानंतर म्हणजे येतात फोन रेग्युलर केल्याच्यानंतर ते येतात। आपल्या ईसीजी मशीन आहे, ईसीजी मशीन आहे, ईसीजी मशीन नाही आपल्याकडे, ईसीजी मशीन नाही आहे, इको नाही आहे, सॉरी ग्लुकोमीटर नाही आहे, मग आपण पेशंट आल्यानंतर पहिल्यांदा फक्त नुसतं बीपी बघून काय पेशंटला ट्रीट करणार आहे, तर राहायचं म्हणजे बघून आपण काय करू शकतो, मग आपण तुम्ही किंवा तुमच्या एमओनी पुढे काय रिक्वायरमेंट मागवली नाही का, तरी असणार ते आता ऑफिसला सर्व काय गोष्टी असतात ते मॅनेजमेंटला आमची माहिती असते, स्टाफ मला एवढी जेवढी माहिती आहे सांगू शकतो, पण एक एमओ म्हणून इथं तुमचे इथं 3-4-5 एमओ जे काय असतील तर त्यातलं एकानं तरी अवेलेबल व्हायला पाहिजे, पाहिजे पाहिजे 100% व्हायलाच पाहिजे होतं, त्यात जोमत नाही। दुसरी गोष्ट, पार्सिंग डॉक्टरनी आत येऊन पेशंटचं तुमच्याकडून रिपोर्टिंग घेतलं का, नाही पार्सिंग डॉक्टरने आत आले नाही रिपोर्टिंग घेतलं नाही का, नाही डायरेक्ट पायरी चढून वर आले का, नाही आधीच मध्ये त्यांनी इंटरेस्ट नाही, तुम्ही मी तिथं होतो, तुम्ही बघितलं की मी त्याला 4 वेळा गाडी बस म्हणून मागं लागावं लागलं, मला 10-15 मिनिटं तिथं गाडी येऊन थांबलेली बाय, पण ते गाडी पैसे आले का, गाडी पैसे आल्या डायरेक्ट आल्या, मग ते आपण त्यांना 10-15 मिनिटं मागं लागावं लागलं त्यावेळी गाडीत बस तोपर्यंत बसले का ते गाडी, तर हे हाच मेन विषय आहे की पार्सिंग डॉक्टरांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर पार्सिंग डॉक्टर प्रत्येक वेळी असंच करतात त्यांचं, आता त्या दिवशी तर त्यांनी म्हणजे एकदम असं पेशंट नाही नाही प्रत्येक वेळी ज्यावेळी पेशंट असतो तुम्ही रिक्षा बोलवता तर त्यावेळी प्रत्येक वेळी ते अशीच एक्शन घेतात, हो त्यांचं म्हणजे रिॲक्शन प्रत्येक वेळेची सेम असतं, त्या चेंजेस नाही आहेत, किंवा जे डॉक्टर पगार घेतात किंवा काम करतात ते नुसतं नावाला इथं आहेत, कोविड इमर्जन्सी केसच्या वेळेला डॉक्टर अवेलेबल होत नाही, ही खरं आहे, म्हणजे बऱ्यापैकी एक लेअर आहे, 60% वेळ तरी कमीत कमी येत नाही असं आमचं मत आहे, तर ते म्हणजे डे नाईन हा महत्वाचा विषय नाही, ओपीडीमध्ये असताना इमर्जन्सी केस बघणं हा महत्वाचा विषय नाही, रात्री अपरात्री ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी पेशंट ट्रीट केला जातो का, त्यावेळी एमओ येतात का, मॅक्झिमम केसेसमध्ये केला जातो म्हणजे एमओ अटेंड करते, त्या दिवशी ऍक्च्युअली काय झालं काय नाही। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा। डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी। आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ। चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन। शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।